तर विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी निबंध लेखन नाताळ या सणाविषयी अधिक माहिती पाहणार आहोत तर आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती आणि धर्माचे लोक एकजुटीने राहतात त्यामुळे भारत देशाला सर्व धर्म समभाव असलेला देश म्हणून संबोधले जात असते तर भारत देशामध्ये प्रत्येक धर्माचे लोक आपला सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात तर नाताळ हा सण प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी येतो तर येशूच्या जन्मानिमित्त हा सण आपण साजरा करत असतो येशू हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जातात तर हे एक महान व्यक्ती होते आणि येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण दिलेली आहे आणि त्याच सणांपैकी आहे नाताळ हा सण तर नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण आहे तर या दिवशी सर्व ख्रिस्ती धर्माचे लोक नवीन कपडे घालून उत्साहाने चर्चेमध्ये जात असतात आणि त्या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव एक दुसऱ्याची गडा भेट देऊन शुभेच्छा देत असतात तर या दिवशी चर्च आणि दुकाने तसेच आपली घरे सुंदर रोषणाईने ते सजवत असतात आणि क्रिसमस ट्री उभारून त्यास सजवले जात असते तर क्रिसमस ट्री हे मंगल कामनेचे प्रतीक मानले जाते नाताळच्या दिवशी मध्यरात्री सँटा हा लहान मुलास भेट म्हणून काय वस्तू देत असतो असा हा समज आहे तर सांताक्लॉज ही काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीमध्ये नाताळ बाबा असे म्हटले जात असते तर सांता क्लॉज हे नाताळ या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे तर या दिवशी काही भाविक उपवास करतात आणि स या सणानिमित्त घरोघरी केक चॉकलेट बिस्किट असे पदार्थ ही बनवले जात असतात तर अशा पद्धतीने नाताळ हा सण सगळीकडे अत्यंत उत्साहाने व आनंदमय साजरा केला जात असतो तर विद्यार्थ्यांनी मराठीच्या आणि निबंध लिहा